तुम्हारा क्या हवाई का नहीं नाश्ता करूं गया ताई हो सोनिया तुला बर वाटते ना हो हेलो गुड मॉर्निंग वहिनी हे फुलं खास तुमच्यासाठी गेट वेल सून हे घ्या थँक्यू बाबूजी माय प्लेजर बरं आता चला लवकर प्रियंका निघाली चल चल ह्या दोघांनी आज मला ऑफिशियली हॉलिडे दिलाय यू टेक केअर येतो बाय बाय चावी कुठली आहे रामा यांना थोडा जरी संशय आला तर हा खेळ इथेच संपला लॉकर ठेव आपल्या माझ्या त्या घरातल्या लॉकरची मग ही इथे कशी आली ते पर्स मध्ये ठेवलेले ना इथे अशी सोनिया ही किती इम्पॉर्टंट गोष्ट आहे तुला माहिती का सॉरी डोंट वरी मी जाताना तुझ्या घरी देऊन टाकतो त्यांचं काम आणायला नको नाही आणणार डुप्लिकेट आहे ना चावी ओरिजिनल आहे मामाकडे आर यू शुअर हो मी देईन ना जाईन तेव्हा ओके आई टेक केअर येतो बाय बाय प्रियंका एकटी जाते आउट ऑफ इंडिया त्यामुळे आम बिट टेन्स दुष्यंत रिलॅक्स सर शी विल बी फाईन आय नो बट स्टील
प्रियंका गेली सुद्धा बघा ना काय मुलगी आहे ही जरा धीर नाही तिला एनीवे आपल्याला एअरपोर्ट वरती भेटेलच ती आपण निघूया जशी आपली आज्ञा मॅडम दुष्यंत बाळा तू घरीच थांबशील का प्लीज का नाही म्हणजे सोनियाला बरं नाहीये तिला एकटीला असं सोडून जाणं मला योग्य नाही वाटत आणि त्यातून मी थांबले असते रे पण जर मी गेले नाही ना एअरपोर्टला तर प्रियांका खूप चिडेल माझ्यावर उगून बसेल ती आणि जर मी गेलो नाही तर ती माझ्याशी बोलणार पण नाही मी समजावून सांगेन तिला पण तुझं घरी थांबणं जास्त महत्वाचं आहे आता काय भूपाळी म्हणू की काय चल उठ या जरीपणाची नाटक आहेत ना ही बंद करायची आणि कामाला लाग अशी संधी परत नाही येणार सगळे एअरपोर्टला गेलेत घरात फक्त आपण दोघीच आहोत उठा आय नो पण मी प्रियंकाला सी ऑफ करून परत लगेच येऊ शकतो ना आणि तोपर्यंत सुषमाताई आहेतच अरे पण एकटा सुषमावरती सोनियाला सोडून जाणं मला बरोबर वाटत नाहीये समजा सोनियाला काही प्रॉब्लेम झाला तर सुषमा कुठे पुरे पडणार आहे त्यामुळे तुझं इथे असणं जास्त इम्पॉर्टंट आहे वाटताना सगळंच सोपं दिसतंय पण तसं नाहीये हे सगळं आणि कितीही कठीण असलं ना मैथिली तरी आता ही शेवटची संधी आहे ओके आय स्टे बॅक अँड विश प्रियंका ऑन माय बिहाफ हो नक्की आणि हे बघ सोनियाला अजिबात रूमच्या बाहेर पडू देऊ नकोस हां लुक आफ्टर हर अजून नीट रिकवर नाही झाली येस मॅम बाय बाय डॅड चल घरी नाही त्यांच्या रूमचा दरवाजा कसा काय उघडा सोनिया तू इथे काय करतेस रामा हे इथे कसे आता काय सांगू सोनिया काहीतरी विचारलं अंगठी अंगठी शोधत होते अंगठी पण ह्या रूम मध्ये का आपल्या रूम मध्ये शोधलं मी पण सापडली नाही म्हणून इथे मी परवा पैसे लॉकरमध्ये ठेवायला आले होते ना तेव्हा पडली असायची कुठेतरी शोधत होते ओके सापडली का हो हे काय सोनिया एक गोष्ट नोटीस केली मी तुझी कोणती युअर प्रेझन्स ऑफ माइंड तुला बरोबर कळतं काय आणि कुठे शोधायचं ते थँक्यू सोनिया फक्त दोन गोष्टी हरवू नकोस कोणत्या तुझ्या डोळ्यातलं हे इनोसन्स आणि माझा विश्वास
विश्वास तर मी केव्हाच हरवून बसली, फक्त तुम्हाला माहित नाहीये. मला एक सांग, तू रूम मधून बाहेर का आलीस? तुला डॉक्टरने आराम करायला सांगितलंय ना? ती अंगठी हरवली होती ना? अगं अंगठी आपण नंतरही शोधली असती. लक्षात आलं मॉमने काय सांगितलंय, रूम मधून बाहेर यायचं नाही. काय पण तुम्ही एअरपोर्टला गेला असतात तरी चाललं असत. म्हणजे सुषमाताई होत्या ना? सुषमाताई होत्या तरीही तू एकटीने राहावं अशी तुझ्या सासूबाईंची इच्छा नव्हती, म्हणूनच मला अपॉइंट केलंय तुझी काळजी घेण्यासाठी. सुनाओ चले. तू माझी कमिटमेंट नाही पाळलीस. अगं तुझ्यामुळे मी आरशात पण नाही बघू शकलो. माझ्याच कडे बघून मी भीती भीती हसत होतो. माझे प्रयत्न चालू आहे तो. अगं तुझे प्रयत्न म्हणजे काय, पिठाच्या गिरणीचा पट्टा आहे का सतत चालू असायला? काम झालं की नाही ते सांग. तेव्हा शक्य नव्हतं, पण मी आता खरंच करते प्रयत्न. पुन्हा प्रयत्न? अरे पहाटेची चार, हे प्रयत्न करायची वेळ आहे का? हो पडते, पूर्ण वेळ माझ्या सोबतच होते. तुझं नशीब पण पूर्ण वेळ तुझ्या सोबत नसत. मी तुमचं काम लवकरात लवकर करेन. तुमचं नाही, आपलं. आपलं काम समजून काम कर. आज कॉन्ट्रॅक्टचा दिवस आहे, तेव्हा हे काम झालं पाहिजे. नाहीतर तुझ्या बहिणीला ओ ओ ओ. मी हे काम माझ्या नेहासाठीच करते, फक्त तुम्ही थोडा धीर धरा. धरला थोडासा काय, का धीर धरला? पण हे काम उठला तुम्ही? हो खर तर मी अलार्म लावला होता, पण तू माझ्या आधीच उठलीस. चल रेडी होतेस ना? मी नाही, मला काही घाई नाहीये. तुमचीच महत्वाची मीटिंग आहे ना, तुम्ही व्हा रेडी. हो मीटिंग आहे, पण त्याआधी आपण मंदिरात जाणार आहोत, विसरलीस काय? मला तुझा नवसही लक्षात आहे. सो द प्लॅन इज आपण शनिवारी सकाळी मंदिरात जायचं, म्हणजे मला माझ्या मीटिंग साठी पण आशीर्वाद मिळतील. नाही 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 विसरले. सो पटकन तयार हो, टुडे इज अ बिग डे. मी पण रेडी होतो. चालायचं?
मी काय करते देव देव करतच या भल्या माणसांची दानवासारखी वागते मी आता ह्या पायऱ्या चढून येऊन मी तुला कसं तोंड दाखवू काय झालं पाय दुखतोय एक काम कर इकडे बस हळू बस बघू बघू काय झालं तुम्ही पायाला नका ना हात लावू सोनिया एक मिनिट मला बघू दे पाय दुखतोय हो तुझा पाय मुरगळलाय हो ना आता मी नवस कसा फेटणार डोंट वरी तुझा नवस मी नक्की फेटणार तुमच्याकडे बघितलं की लक्ष्मी नारायणाचा जोडा काय असतं हे समजतं असंच प्रेम करत राहा भगवंत सदैव तुमच्या पाठीशी उभा राहील चला पूजा करून घेऊया